नमस्कार मंडळी, चला तर आज प्रोटीनने भरलेले शेंगदाणा लाडू एकदम हटके स्टाईलने, तर ते कसे बनवले त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला देखील प्रेस करा. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे आपले लाडू चोपडे चटचटीत तयार झालेले आहेत, आणि त्याचबरोबर हे लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. आणि शेंगदाणा लाडू हा खरंच खूप पौष्टिक असतो, त्यामुळे जरूर बनवा आणि एकदा अशा पद्धतीने बनवून पहा. तर इथे सर्वात पहिले आपल्याला मिक्सरचं भांडं लागणार आहे, त्यामध्ये एक वाटी भरून आपण शेंगदाणे छान भाजून साले थोडीशी काढून घेतलेली आहेत, अर्धी सालं काढून अर्धी तशीच घेतली. 7-8 बदाम, 7-8 काजू घेतलेले आहेत, हे सुद्धा आपल्याला यामध्ये घालून हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर इथे मिक्सरला आपण याची पावडर जाडसर केलेली आहे, तुम्ही पाहू शकता एकदम जाडसर. आता यामध्ये आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट घालायचं आहे. इथे आपल्याला ही पाऊण वाटी इतका गूळ घालायचा आहे. पाऊण वाटीच खोबरं घालायचं आहे, किसलेलं सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला फिरवून घ्यायचं. आता व्यवस्थित इथे आपण हे फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी घरात असणाऱ्या साहित्यापासून हे छान असे लाडू तयार होतात. आता हे एखाद्या ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर इथे मी एक ताट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे सर्व सारण जे आहे ते काढून घेते. तर अशा प्रकारे मी इथे सर्व आपल्याला हा भुगा जो आहे तो काढून घ्यायचा आहे. तर आता इथे सर्व काढून घेतल्यावर 2 चमचे इथे साजूक तूप घेतलेलं आहे, हे मेल्ट करून घेतलं. आणि हे तूप यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं. 15 दिवस आरामशीर हे लाडू टिकतात. आता हे तूप घालून झालं की हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे चमच्याने न करता हाताने छान एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले लाडू जे आहेत ते चोपडे उठतात. तर इथे पाहू शकता 2 चमच्यामध्येच याला किती छान असं चोपडटपणा आलेला आहे. आता आपण यामध्ये खोबरं देखील घातलेलं आहे, त्यामुळे आपले हे लाडू खरंच खूप सुंदर होतात. तर आता अशा प्रकारे तुम्ही हे लाडू वळवून घेऊ शकता. तर छान असे लाडू इथे तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. याचप्रकारे आता सर्व लाडू आपण बनवून घेणार आहोत. त्यापर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब करायला विसरला असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकनला देखील प्रेस करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. इथे आपले लाडू पाहू शकता तयार झालेले आहेत. सर्व लाडू एकसारखे आणि चोपडे झालेले आहेत आणि खायला अजिबात घशात अडकणार नाहीत. आतूनसुद्धा तुम्ही त्याचं टेक्स्चर पाहू शकता, आहे ना भन्नाट. तर नक्कीच बनवा आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करून जावा, शेअर करा. धन्यवाद आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा.